विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या. यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आपली तिसरी यादी देखील जाहीर केली आहे. यामधून त्यांनी धुळे जिल्ह्यातील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र काही कारणास्तव त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं. मात्र पुन्हा एकदा आता विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून कंबर कसलेली होती आणि वंचित बहुजन आघाडीकडून धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांचं नाव जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे. 16/10/2024 आज वंचित बहुजन आघाडीकडनं माझी यादीमध्ये पहिलेच नाव आलेलं आहे. त्याच्यामुळं मी साहेब प्रकाश आंबेडकर यांचा मनापासून धन्यवाद करतो आणि सर्व वंचितचे आमच्या जिल्ह्याची टीम आमच्या शंकरांना खरात आमचे निकम साहेब जिल्हा अध्यक्ष या वंचितचे धुळे शहरात धुळे जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि बाळासाहेबांनी जो माझा विश्वास दाखवला आहे मी बाळासाहेबांना मी हा विश्वास मी हा पूर्ण करून दाखवील. आणि मी बाळासाहेबांना मी एक वेळ भेटताना सांगून आलो होतो तुम्ही दुबारा येईल तुमच्याकडं राजगृहावर तर मी आमदार बनवूनच येईल. आणि बाळासाहेबांचा विश्वास हा कधीच खाली देणार नाही.